कोणी कल्याणमध्ये आता नाही, आता जे विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहे, खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका, आणि आपले एच केशव पाटील, बाकी इतर सर्वजण पदाधिकारी शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक, डोंबिवली शाखेच्या गावंड ताई विवेक खामकर, असे अनेक लोक दररोज प्रवेश करतायत आणि एका विश्वासाने प्रवेश करतायत. काल आपण पाहिलं की राहुल गांधीकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत. राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी या ठिकाणी सर्वजण येत आहेत सोबत. एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काय वागणूक जी आहे ती उबाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक, याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे, या सगळ्या गोष्टी आज आता या प्रवेशात कारणीभूत होत आहेत. आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे. म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्यासमोर आहे. 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम ते आपल्यासमोर आहे. त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत. पक्ष प्रवेश केल्याच्या नंतर तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेस आता खाली झालेली आहे, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं शिवसेना देखील अशी पक्षप्रवेशामुळे तुमच्या पक्षातले प्रवेश करत नाही. जे विश्वासाने येत आहेत त्यांना एकनाथ शिंदे आणि शिवसेना, बाळासाहेबांचे विचार ज्यांना पटत आहेत ते सर्व लोक सोबत येत आहेत. ह्या कारवा अजून मोठा होत जाणार आहे आणि आमचा पक्ष जो आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मोठा नाही छोटा नाही, इथे कोणी मालक नाही नोकर नाही, तिकडे मालक नोकराप्रमाणे वागवत होते. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते, हे आता आहेत ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात, हा फरक आहे. त्यामुळे लोकांना मानसन्मान पाहिजे आणि असं कोणाला काही बाकी काय अपेक्षा नसते. भाई एकंदरीत पाहायचं झालं तर कल्याण जे काही डोंबिवलीतनं पक्षप्रवेश होत आहेत ते पाहून आता उबाटा गटाकडून 2 फॉर्म जे आहेत ते भरण्यात आलेले आहेत. मात्र वैशाली दरेकर म्हणत आहेत की मीच खरी उबाटा गटाची उमेदवार आहे. आता त्यांच्यामध्ये शाब्दिक हेच तर त्यांच्या पक्षामध्ये सावळा गोंधळ आहे. महाविकास आघाडीमध्ये तर आहेच आहे, परंतु उबाटामध्ये पण सावळा गोंधळ आहे. त्यामुळे एकाला उमेदवाराला ए बी फॉर्म दिल्यानंतर, त्याचा प्रचार चालू झाल्यानंतर दुसरा उमेदवार अर्ज भरतो, त्याला ए बी फॉर्म दिला जातो. यावरून त्यांच्यामध्ये जी काही असलेली पक्षामध्ये परिस्थिती, गोंधळाची परिस्थिती आणि संभ्रमाची परिस्थिती, त्यामुळे त्यांना विश्वास नाही आहे जिंकण्याचा. पण आमच्याकडे विश्वास आहे जिंकण्याचा. इकडे श्रीकांत शिंदे यांनी गेले 10 वर्ष जे कल्याण लोकसभेमध्ये केलेलं जे काम आहे ते काम समोर आहे लोकांच्या, आणि प्रत्येकाला भेटणं, लोकांना लोकांच्या अडचणी सोडवणं, आणि कल्याण लोकसभेमध्ये एवढी कामं झाली आहेत, एवढे प्रकल्प आज सुरू आहेत की कल्याण लोकसभा एक पूर्णपणे कायापालट झालेला मतदारसंघ होईल आणि काही राहिलेली जी कामं आहेत ती खासदार काम पूर्ण करतील असा विश्वास लोकांना आहे. म्हणून पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी आपण पाहिलं, सर्व पक्षाचे नेते, महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते अगदी भर उन्हात सगळीकडे कार्यकर्ते दिसत होते आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते. यावरून लोकांनी ठरवलेलं आहे की खासदार श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक मोठ्या मार्जिनने करायची आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.